नमस्कार, मी मानसी देवकर. महाडॉक्स लाईव्ह बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आढावा घेऊयात राज्यातल्या 5 महत्वाच्या बातम्यांचा. पहिली बातमी आहे काँग्रेसच्या राजकारणातून. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी काल रविवारी काँग्रेसची साथ सोडून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. त्यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. रविवारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांच्या राजकारणाला आता यांचं जे राजकारण आहे ते पुन्हा एकदा कुठेतरी चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या पक्षातले वरच्या फळीतले नेते आणि एक प्रबळ नेते, प्रभावी चेहरा म्हणून मिलिंद देवरा यांच्याकडे पाहिलं जातं. आणि मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि लगेचच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. त्यामुळे मुंबईत आता काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याचं पाहायला मिळत आहे. मिलिंद देवरा हे काँग्रेसचा दक्षिण मुंबईतला एक प्रभावी चेहरा मानले जातात आणि दक्षिण मुंबई म्हणजे मुंबईतला एक हाय प्रोफाईल लोकसभा मतदारसंघ मानला जातो. आणि याच मतदारसंघावरून मागच्या काही काळापासून महाविकास आघाडी धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर हा मतदारसंघ जो आहे तो त्यासाठी कुठेतरी शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये एक प्रकारची स्पर्धा सुरू झाल्याचं पाहतो. वरूनच आता मिलिंद देवरा जे आहे ते नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं. आणि लगेचच या नाराजीच्या चर्चांनंतर त्यांनी लगेचच मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. या लोकसभा 2024 ज्या निवडणुका आहेत, आगामी निवडणुका, त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. आणि महाराष्ट्रात सुद्धा आता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ही बातमी आपल्या समोर आली आहे. मुंबईत विशेषतः काँग्रेसला हा मोठा झटका बसलाय. मिलिंद देवरा यांच्या या निर्णयावर आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहूयात कोणी कोणी काय म्हटलंय. काँग्रेसमधूनच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा या मिलिंद देवरा यांच्या या पक्ष सोडण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार यांनी मोठं भाकीत करत पक्षानं सर्व काही करून देखील त्यांची कृती, म्हणजेच मिलिंद देवरा यांची ही कृती, म्हणजे नैतिकता आणि नीतिमत्ता संपुष्टात आणणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. खासदारकीच्या मुहापायी त्यांनी काँग्रेस सोडली आहे. मात्र ते ज्या जागेसाठी आग्रही आहेत ते त्या ठिकाणाहून मिलिंद देवरा निवडून येणं तर दूरच, पण त्यांना साधं तिकीट सुद्धा मिळणार नाही असा विश्वास यावेळी विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलाय. चंद्रपूर इथं ते बोलत होते, माध्यमांशी संवाद साधला विजय वडेट्टीवार यांनी आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील म्हणजेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांच्यासोबतचं काँग्रेसचं फार जुनं नातं आहे. पक्षानं त्यांना सर्व काही दिलं, एखाद्या वेळी केवळ खासदारकीच्या लोभापायी त्यांनी असा निर्णय घेतलाय, हे अतिशय चुकीचं आणि दुर्दैवी आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसंच विजय वडेट्टीवार असंही म्हणाले की मी विश्वासानं सांगू शकतो मिलिंद देवरा हे परत खासदार होणार नाहीत. ते ज्या जागेसाठी त्यांनी पक्ष सोडून गेले आहेत, ज्या जागेसाठी ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्या दक्षिण मुंबईवर ठाकरे गटाच्या शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे अशा स्थितीत असा निर्णय घेणं आणि पक्षाला धोका देणं हे अतिशय चुकीचं आहे. मी पूर्ण विश्वासानं सांगतो ज्या जागेसाठी ते आग्रही आहेत त्या ठिकाणाहून ते निवडून येणं तर दूरच, त्यांना साधं तिकीट सुद्धा मिळणार नाही अशी प्रतिक्रिया आणि असा विश्वास यावेळी विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय. तसंच पक्षाशी बेईमानी फार काळ टिकत नाही असं सुद्धा वडेट्टीवार यांनी म्हटलंय. एकीकडे पक्षाच्या नावावर सगळं मिळवणं आणि दुसरीकडे पक्षाशीच अशी कृती करणं ही नैतिकता आणि नीतिमत्ता संपुष्टात आणण्याचं काम आहे. मला खात्री नाही तर मला पूर्ण विश्वास आहे त्यांना तिथून तिकीट मिळणार नाही, कारण दक्षिण मुंबईची जागा पाडून घेऊ इच्छित असले तरी याला भाजपचाच विरोध होईल. त्यामुळे भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भांडणात काँग्रेस आणि भाजप दोघेही झिरो होतील हे मी विश्वासानं सांगू शकतो. ज्यांना सर्व मिळालं त्यांनी आज बेईमानी केली आहे आणि बेईमानी फार काळ टिकत नाही असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
तसंच हा जो मतदारसंघ आहे देवरा यांचा मतदारसंघ दक्षिण मुंबईतला, या दक्षिण मुंबईवर खरं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं कुठेतरी दावा केला होता आणि ही जागा आता ठाकरे गटाकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि ठाकरे गटानं सुद्धा असंच म्हटलं होतं. त्यामुळे देवरा यांची नाराजी होती आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं. यावर आता ठाकरे गटाची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलंय. मिलिंद देवरांच्या शिवसेनेतल्या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणाले आहेत की मला याबद्दल काहीच वाटत नाही. मुळात असं आहे की हा महाराष्ट्र आहे, जर कुणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी जर का पक्ष बदलणार असतील तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे. या परंपरेनुसार ते पक्ष बदलत आहेत, त्यावर काँग्रेस पक्षानं भूमिका घ्यावी. यावर मी कशा करता बोलू, माझ्या पक्षाचा आणि त्यांच्या पक्षाचा काही संबंध नाही असं संजय राऊतांनी म्हटलं. तसंच आता कुठे राहिली आहे निष्ठा, विचारधारा, आता तर सत्तेचं राजकारण आहे असंही संजय राऊतांनी म्हटलंय. तसंच खोक्यांचं राजकारण आहे. आम्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुरली देवरा यांना ओळखतो, इथं त्यांनी मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांचा उल्लेख केला आहे. मुरली देवरा हे मोठे नेते होते, काँग्रेसबद्दल त्यांची निष्ठा होती असं म्हणत संजय राऊतांनी मिलिंद देवरा यांच्यावर निशाणा साधलाय. तसंच राऊत यावर या हा जो मतदारसंघ आहे दक्षिण मुंबईतला तो कुठेतरी ठाकरे गट दावा करत असल्याचं पाहायला मिळतं. त्यावर सुद्धा राऊतांनी भाष्य केलंय. अरविंद सावंत हे तिथले विद्यमान खासदार आहेत, ते 2 वेळा तिथून निवडून आलेले आहेत, त्यामुळे अरविंद सावंत हे शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणार असतील तर त्यात काहीच चुकीचं नाही असं संजय राऊतांनी म्हटलं. ही जागा परंपरेनं शिवसेनेचीच आहे. मुंबईमध्ये जिथं जिथं शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत त्या जागांवर शिवसेनेचेच उमेदवार पुन्हा निवडून येतील अशी भूमिका सुद्धा यावेळी संजय राऊत यांनी मांडली आहे. तसंच या मिलिंद देवरा यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद देवरा यांनी स्वतःच्या फायद्यासाठी काँग्रेसचा विचार सोडल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. सोलापुरात रविवारी प्रसारमाध्यमांशी रोहित पवार यांनी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलंय. रोहित पवार असं म्हणतायत की मिलिंद देवरा यांच्या काँग्रेस राजीनाम्यासह शिंदे गटात झालेल्या या प्रवेशावर त्यांनी भाष्य केलं आणि रोहित पवार असं म्हणाले की काँग्रेस सोडण्याचा मिलिंद देवरा यांचा हा निर्णय जो आहे तो व्यक्तिगत आहे, पण आजच्या काळात असा निर्णय घेणं हे अपेक्षित नाही. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांनी त्यांच्या आयुष्यात राजकीय चढउताराच्या प्रसंगात पक्ष सोडण्याचा विचार कधीही केलेला नव्हता, याचा दाखला देत रोहित पवार असं म्हणालेत की मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबई लोकसभेची निवडणूक 4 वेळा लढवली होती. महाविकास आघाडीच्या लोकसभा जागा वाटपाच्या समझोत्यानुसार दक्षिण मुंबईची जागा आता शिवसेना ठाकरे गटाकडे जाऊ शकते, त्यामुळे देवरा यांना तिथून निवडणूक लढवता येणार नसल्यामुळे त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्याचा विचार करता आणि राजकीय भवितव्याचा विचार करूनच त्यांनी हा काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असावा. पण स्वतःच्या भवितव्याचा विचार करून पक्षाच्या विचारांना फारकत द्यायला नको होती असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. कारण आजची जी परिस्थिती आहे ती विचारांनी लढवायची आहे, त्याकडे देवरा यांनी केवळ स्वतःच्याच वैयक्तिक राजकीय हिताचं पाहिलं आणि पक्षाच्या हिताचं दुर्लक्ष केलं असं जे मत आहे ते आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. मात्र या सगळ्या प्रकरणावर किंवा काँग्रेस सोडून मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचं कारण स्वतः मिलिंद देवरा यांनी सुद्धा सांगितलं. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आणि यानंतर त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं. तसंच मिलिंद देवरा यांनी जे कारण सांगितलंय ते पाहूयात. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेशासाठी आमंत्रण दिल्याचं सांगत यावेळी त्यांनी सांगितलं आणि यावेळीचं आपलं कारण सुद्धा त्यांनी सांगितलंय. एकनाथ शिंदे यांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारे चांगले लोक हवी आहेत आणि खासदार होऊन मी मुंबई, महाराष्ट्र, शिवसेना आणि शिंदे साहेबांच्या विजनचं उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं मत आहे आणि म्हणूनच मी त्यांचा
त्यांचा आभार मानतो असं मिलिंद देवरा यांनी या पक्षप्रवेशानंतर म्हटलंय. म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते कुठेतरी खासदार होणार असल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलंय. जे त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी असं म्हटलंय की मी खासदार होईन. आणि या त्यांच्या या वक्तव्यानंतर आता कुठेतरी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंकडूनच त्यांना खासदार करण्याचं सांगण्यात आल्याचं हे स्पष्ट होतंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे ललित पाटील ड्रग्ज प्रकरण. पुण्यातलं हे जे प्रकरण आहे, मागच्या काही काळापासून हे प्रकरण चांगलंच गाजतंय आणि आता या प्रकरणात मोठी अपडेट असल्याचं पाहायला मिळत आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आता मोठी कारवाई होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते. ललित पाटील प्रकरणातली ही सर्वात मोठी अपडेट आहे. हालचाली वाढल्या आहेत कारण ललित पाटीलला या ड्रग्ज प्रकरणात मदत करणारे पोलीस असतील किंवा ससून रुग्णालयातले कर्मचारी असतील आणि त्याचे जे मित्र आहेत किंवा त्याच्याशी संबंधित जे इतर लोक आहेत त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली होती. पण आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुद्धा मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ललित पाटील याला अनेक महिने ससून रुग्णालयात ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची भूमिका ज्यांनी बजावली ते म्हणजे या ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर. हे सुद्धा आता कुठेतरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणी त्यांची आतापर्यंत 3 वेळा चौकशी करण्यात आलेली आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून. चेतन, काय सांगाल ललित पाटील प्रकरणात आता मोठी अपडेट पाहायला मिळते, काय सांगाल? तर मुंबईमध्ये देखील ललित पाटील याला त्याचा ताबा जो आहे. मोठी अपडेट जी आहे ही या प्रकरणातून समोर येते आहे. आपण जर पाहिलं तर 12 पोलीस असतील किंवा त्यांना निलंबित करण्यात आलं होतं, तर 4 पोलिसांना सेवेतून बडतर्फ या प्रकरणात करण्यात आलं होतं. तर जसं तू म्हणालीस की ससून रुग्णालयाच्या देखील काही कर्मचाऱ्यांना या केसमध्ये अटक करण्यात आलेली आहे. त्यासोबत ललित पाटील याचे मित्र असतील त्याला साथ या प्रकरणात देणारे आहेत त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. मात्र आता या संपूर्ण घटनेमध्ये या संपूर्ण केसमध्ये जे ससून रुग्णालयाचे डीन आहेत डॉक्टर ठाकूर, सुशांत ठाकूर त्यांचं नाव आहे, संजीव ठाकूर, त्यांच्यावर देखील आता या प्रक्रिया जी आहे ही चांगली तलवार जी आहे ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यांचा जो आरोप जो आहे त्यांच्यावर जो लादण्यात आलेला आहे की जितका वेळ ललित पाटील हा ससून रुग्णालयात राहिलेला आहे त्यांना राहण्यासाठी मदत केल्याचा आरोप जो आहे हा संजीव ठाकूर यांच्यावर आहे. आणि त्यांची 3 वेळा चौकशी देखील पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जी आहे ती केलेली आहे. आणि या शाखेच्या गुन्हे शाखेच्या चौकशीमध्ये त्यांच्यावर जे आरोप लावण्यात आलेले आहेत ते निष्पन्न देखील झाल्याची माहिती सूत्रांकडून आपल्याला मिळते. माहिती मात्र आपण जर पाहिलं तर यात एक प्रमुख गोष्ट जी आहे ती म्हणजे संजीव ठाकूर जे आहेत हे क्लास 1 अधिकारी आहेत आणि जर त्यांना अटक करायची असेल तर वैद्यकीय शिक्षण विभागाकडे रितसर परवानगी जी आहे ती मागावी लागते. आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं याचा प्रस्ताव जो आहे तो पाठवलेला आहे. ज्या क्षणी या प्रस्तावाला मंजुरी मिळेल त्या क्षणी पुणे पोलीस देखील आता त्यांची हालचाल जी आहे ती तेज होणार आहे. आणि संजीव ठाकूर यांना ही एकदा मंजुरी मिळाली की त्यांना कोणत्याही क्षणी अटक देखील या प्रकरणी केली जाऊ शकते. माहिती दिल्याबद्दल. ललित पाटील ड्रग्ज प्रकरण चर्चेत आल्यापासूनच कुठेतरी या प्रकरणात हे जे प्रकरण इतकं मोठं झालं किंवा राज्यातली गुन्हेगारी कुठेतरी वाढली आहे असा एक आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. आणि त्याचबरोबर या ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात राज्यातल्या आणि सरकारमधल्या काही मंत्र्यांचा बड्या नेत्यांचा हात असल्याचं किंवा त्याला पाठिंबा असल्याचं ललित पाटीलला पाठिंबा असल्याचं बोललं जात होतं. आणि अशातच आता ही बातमी समोर आली आहे ती म्हणजे या प्रकरणात आता पुन्हा एकदा मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. जसं की चेतन यांनी सांगितलं की संजीव ठाकूर यांच्यावर सुद्धा अटकेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणात पुढे काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असेल.
पुढची बातमी आहे, संजय राठोड यांनी जर का लोकसभा निवडणूक जर का ते लढले तर मी त्यांची विधानसभा घेणार असं वक्तव्य खासदार भावना गवळी यांनी केलेलं आहे. भावना गवळी यांच्या या वक्तव्यानं सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकीकडे राज्यभरात महायुतीचे मेळावे पार पडताना दिसत आहेत आणि दुसरीकडे त्याच महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये सुद्धा अंतर्गत नाराजी असल्याचं सुद्धा समोर येतं. यवतमाळमधल्या महायुतीच्या एका कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे गटामधल्या दोन नेत्यांमध्येच वर्चस्ववादीची लढाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि भावना गवळी यांनी हे जे वक्तव्य केलं आहे त्यावरून सध्या चर्चांना उधाण आलेलं आहे. मे मेरी झाशी नई दुंगी असं म्हणत भावना गवळींनी पुन्हा एकदा यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेले आहेत. वाशिम पुसद आणि यवतमाळ वाशिम या दोन लोकसभा मतदारसंघात 5 वेळा निवडणूक लढण्याचा निवडून येण्याचा जो विक्रम आहे तो शिवसेनेच्या खासदार शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या नावावर आहे. आणि आता या सुद्धा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपलाच विजय होईल असा आत्मविश्वास सुद्धा यावेळी भावना गवळी यांनी व्यक्त केलाय. पण असं असलं तरी काल जी इथं कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यात त्यांनी घटक पक्षांनी आपापल्या पक्षाची भक्कम दावेदारी तयारी केल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ जो आहे इथल्या मतदारसंघाबद्दल आपण बोलतोय त्यामुळे यावेळी आक्रमक झालेल्या भावना गवळी यांनी फिर जो भी होगा देखा जाएगा असं म्हणत एक प्रकारे महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये घटक पक्षातल्या नेत्यांना एक प्रकारे माझी उमेदवारी कापून दाखवाच असा एक इशारा दिलाचा पाहायला मिळत आहे. तसंच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संजय राठोड सुद्धा कुठेतरी इच्छुक होते आणि त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. त्यावरूनही भावना गवळी यांनी संजय राठोड यांचा उल्लेख केला आहे. संजय राठोड यांनी जर का लोकसभा निवडणूक घेतली लोकसभा घेतली तर त्यांची विधानसभा मी घेईन असं भावना गवळी यांनी म्हटलंय. काय म्हणाल्यात नक्की भावना गवळी पाहूयात हा व्हिडिओ. दरम्यान 2 दिवसांपूर्वी सुद्धा भावना गवळी यांनी लोकसभा निवडणुकी संदर्भात एक महत्वाचं भाष्य केलं होतं की लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतील वरिष्ठ घेतील. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मीच प्रबळ दावेदार आहे. मागच्या पाच वेळा सातत्यानं मीच इथून निवडून आले आहे आणि यावेळी सुद्धा मीच विजयी होणार मीच इथली उमेदवार असणार. प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या पक्षाचा उमेदवार असावा पण त्यात काही वावगं नाही. आणि याआधी सुद्धा भावना गवळींनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून जाहीर वक्तव्य केलं होतं. यवतमाळ वाशिमचा हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात मीच निवडणूक लढणार असल्याचं सांगत त्यांनी जर का महायुतीनं दुसरा उमेदवार दिला तर त्याला विरोध करण्याचे संकेत सुद्धा त्यांनी यावेळी दिले होते. महायुतीच्या वतीनं या ठिकाणी दुसरा उमेदवार देण्यात येणार असून त्यामुळे भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वीच राजकीय वर्तुळात रंगली होती आणि या चर्चा ज्या आहेत त्या कुठेतरी भावना गवळी यांच्या पर्यंत सुद्धा पोहोचल्या आहेत. आणि त्यावरूनच त्या संदर्भात त्या भाष्य करताना दिसतात आणि त्या आपल्या या वक्तव्यातून बऱ्याच कॉन्फिडेंट दिसतात की हा निवडणुकीचा हा जो मतदारसंघ आहे लोकसभा मतदारसंघ आहे इथं मी
आतापर्यंत 5 वेळा सलग मी जिंकून आले आहे, हा माझा मतदारसंघ आहे आणि आता सुद्धा मीच इथली उमेदवार असणार असं त्यांच्या या वक्तव्यातून दिसून येते. आणि त्याच संदर्भात बोलताना त्यांनी हा उल्लेख केलाय की मैं मेरी झाशी कभी नहीं दूंगी. तसाच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडूनच यवतमाळचे जे विद्यमान मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत संजय राठोड यांच्या नावाची सुद्धा कुठेतरी चर्चा आहे की त्यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगली होती. शिवाय संजय राठोड पालकमंत्री असून ते स्वतःच हा निवडणुकीचा हा जो लोकसभा मतदारसंघ आहे इथून निवडणूक लढवण्यास ते स्वतःच इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यांच्या परंपरागत जो दारव्हा दिग्रस मतदारसंघ आहे या मतदारसंघात ते स्वतःच्या मुलीला विधानसभेची उमेदवारी देतील असंही बोललं जात होतं. आणि ही माहिती कुठेतरी खासदार भावना गवळी यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचल्याचं पाहायला मिळते. ही माहिती त्यांच्यापासून लपून राहिलेली नाही आहे आणि हाच धागा पकडून त्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना उद्देशून हे भाष्य केलं. संजय भाऊ, आपल्याला लोकसभा लढवायची असेल तर खुशाल लढा, मात्र मग माझा दारव्हा दिग्रस या विधानसभा मतदारसंघावर दावा राहील असं सुद्धा त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलंय. यानंतर फिर जो भी होगा देखा जाएगा असं म्हणत महायुतीतल्या नेत्यांना त्यांनी जवळपास एक इशाराच दिल्याचं पाहायला मिळतं, एक आव्हानच दिलंय. आणि यानंतर खरं तर ह्या मेळाव्यात यानंतर या त्यावेळी संजय राठोड हे सुद्धा उपस्थित होते, मात्र संजय राठोड यांनी यावरती कोणतेही भाष्य केलं नाही किंवा त्यांनी ते भाष्य करणं टाळलं असावं. त्यामुळे महायुतीतल्या या नेत्यांची आता आगामी काळात काही यावरून अजून काही कुरघोडी होणार का हे पाहणं महत्वाचं राहील. पुढची बातमी आहे, राहुल गांधी यांनी एका दलित मुलीशी लग्न करावं आणि त्यासाठी मुलगी मी शोधून देतो असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना लग्नासाठी मुलगी शोधण्याची खास ऑफरच देऊन टाकली. यावेळी राहुल गांधी यांनी एखाद्या दलित मुलीशी लग्न करावं मला त्यांनी सांगितलं तर लग्नासाठी मी मुलगी शोधून देतो अशी ऑफर रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलंय. राहुल गांधी हे आता राहुल गांधी यांच्यावर रामदास आठवले यांनी टीका केली आणि त्यावेळेस ते असं म्हणाले की राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा काढत आहेत, त्यांचा पक्ष सत्तेत होता त्यावेळी त्यांनी देश सोडला नाही, देश जोडला नाही तर देश तोडला, त्यामुळे त्यांची ही यात्रा भारत जोडो यात्रा नाही तर भारत तोडो यात्रा आहे. आता पक्ष सत्तेत नाही तेव्हा त्यांनी भारत जोडो यात्रे तेव्हा त्यांना भारत जोडो यात्रेची आठवण होते अशी टीका सुद्धा यावेळी रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. तसंच राहुल गांधींनी आता यापेक्षा एखाद्या दलित मुलीशी लग्न करावं त्यांनी सांगितलं तर लग्नासाठी त्यांना मुलगी शोधून देतो असं सुद्धा आठवले यांनी म्हटलंय आणि त्यांना टोला लगावलाय. रामदास आठवले छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातल्या विविध विषयांवर भाष्य केलं, पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर सुद्धा टीका केली आहे. माजी खासदार मिलिंद देवरा यांनी नुकताच काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणं शक्य नाही त्यामुळे शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे हे पक्ष संपवणारे आहेत, उद्धव ठाकरे हे संपणारे पक्ष संपवतात, माझ्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न झाला नाही आणि जरी झाला तरीही आम्ही सक्षम आहोत. 2012 मुंबई महापालिकेवेळी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा दिला. मुंबई शहरात माझ्या पक्षाची ताकद ही मजबूत आहे असं रामदास आठवले यांनी म्हटलं आणि त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला की उद्धव ठाकरे हे संपणारे पक्ष संपवतात असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसंच रामदास आठवले यांनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यावर सुद्धा एक भाष्य केलंय. प्रकाश आंबेडकर हे आमचा आदर्श आहेत असं म्हणत त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर भाष्य केलंय. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मला आदर्श आहे, ते आंबेडकरांचे वंशज आहेत, आमच्या समाजातले ते प्रकाश आंबेडकर म्हणजे एक अत्यंत हुशार नेते आहेत, मात्र
त्यांनी जो निर्णय घेतला आहे महाविकास आघाडी सोबत किंवा इंडिया आघाडीतला जाण्याचा किंवा या सध्या मागच्या काही काळापासून ज्या चर्चा रंगल्या त्यावर बोलताना रामदास आठवले म्हणतात की त्यांना जो निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय त्यांनी लवकरच घेतला पाहिजे. आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये जो 12-12 जागा वाटपाचा जो फॉर्म्युला सांगितला होता त्यावर सुद्धा रामदास आठवले म्हणाले की आंबेडकरांनी महाविकास आघाडीतल्या 12-12 जागा वाटून घेतल्या तर आम्हाला सुद्धा त्यांचे 12 वाजायला वेळ लागणार नाही अशी टीका सुद्धा यावेळी रामदास आठवले यांनी केली आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका भाषणातल्या वक्तव्याची सध्या चर्चा रंगली आहे. मुलं जन्माला घालण्यापलीकडे आपल्याला काय येतं असं म्हणत त्यांनी टोलेबाजी केली आहे. भायखळातल्या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते आणि यावेळी त्यांनी मुलांमधली जी जिज्ञासा असते लहान मुलांमधली किंवा तरुण मुलांमधली जी जिज्ञासा असते ती जिज्ञासा ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव द्या असं म्हणत पालकांना आणि जनतेला आवाहन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मिश्किल टोलेबाजी सुद्धा केली आहे. शास्त्रज्ञांनी एवढे चमत्कार केले पण त्यांचे होर्डिंग्स कधी लागले का असा सवाल त्यांनी केला. तसंच आपल्याकडे कोणताही शोध न लावता होर्डिंग्स लावले जातात. मुलांचा शोध आपल्याकडे लावला जातो. मुलांचा शोध लावणं या पलीकडे कोणताही शोध न लावता आपल्याकडे होर्डिंग्सवर फोटो असतात. आज मुन्नाचा वाढदिवस कोण मुन्ना मुलं काढण्यापलीकडे कोणता शोध लावला अशी मिश्किल टोलेबाजी यावेळी आपल्या भाषणातून राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं. राज ठाकरे या भाषणात असंही म्हणालेत की गरज ही शोधाची जननी आहे. आपल्याकडे शोध इच्छेमुळे किंवा गरजेमुळे लागले. शास्त्रज्ञांचा आदर आपण केलाच पाहिजे. आजूबाजूला नजर टाकली तरी सुद्धा लक्षात येईल की शोध म्हणजे काय. मोबाईल फोन आपल्या हाती आलाय त्याचा शोध किंवा टेलिफोनचा शोध कुणी लावला दिव्याचा शोध कुणी लावला या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात असं राज ठाकरे यांनी म्हटलं. तसंच शास्त्रज्ञ कधीही स्वतःचे होर्डिंग्स लावत नाहीत. ते त्यांचं काम करून नामनिराळे होतात जगाला भरभरून देत असतात आणि अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. विज्ञान म्हटलं की आपल्याकडे फक्त रॉकेटचा विचार केला जातो पण विज्ञानात पेनाच्या शोधापासून ते चाकापर्यंत अनेक शोध लागले गेले आहेत. सगळ्या गोष्टींचं भान बाळगून आपण सगळ्या शास्त्रज्ञांचे आभार मानायला हवेत असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सुद्धा अप्रत्यक्षरित्या टीका केल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊत यांचं नाव न घेता राज ठाकरे यांनी त्यांना टोला लगावलाय. राज ठाकरे असं म्हणालेत की ठराविक संपादक असतात ठराविक राजकीय नेते असतात जे सकाळपासून बोलतच असतात. ऑन कॅमेरा किंवा कॅमेरा जर का समोर आला तर ते बोलू लागतात आणि त्यांना वाटतं की त्यांना जगातलं सगळंच कळतं पण त्यांना काहीच कळत नसतं अशी अप्रत्यक्ष टीका यावेळी राज ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान या बातमीसत्रात इथंच थांबूयात. तोपर्यंत पाहत राहा महाटॉक्स न्यूज.